नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत। राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबईवरून गांधीनगरला सुरू झाली होती। त्यानंतर मुंबई गोवा, मुंबई सोलापूर, मुंबई शिर्डी, मुंबई जालना या मार्गांवरती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत। पुणे शहरातून स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस अजून मात्र सुरू झालेली नाही। मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ही पुण्यावरून जाते, परंतु आता पुणे ते दिल्ली ही वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत। या संदर्भामध्ये केंद्रीय नागरिक उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतलाय। त्यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेटही घेतली। या भेटीमध्ये पुण्यावरून वंदे भारत स्लीपर ट्रेन, वंदे मेट्रो या ट्रेनसोबत चर्चा झाली। त्यामुळे येत्या काही काळामध्ये पुणे दिल्ली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता आहे। रेल्वेच्या पुणे आणि विभागातील विविध प्रलंबित विषयांवरती संदर्भामध्ये मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावताना पुण्यातून वंदे भारत ट्रेन सुरू कराव्यात यावरती सकारात्मक चर्चा झाली। विशेष म्हणजे वैष्णव यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष नकाशावरती सविस्तर माहिती दिली। पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक विषय गेले काही वर्ष प्रलंबित आहेत, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पुढाकार घेतलाय। प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी देखील सकारात्मकता दाखवल्याचं यांनी त्यावेळेस सांगितलं। याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले की पुणे दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन, पुणे लोणावळा रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण, पुणे अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवीन टर्मिनल आदी विषयांवरती सविस्तर चर्चा झाली। या सर्व विषयांवरती वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली, तसेच आगामी काळामध्ये कृती आराखड्याबाबतही चर्चा केली। गुरुवारी लोकसभेतील भाषणामध्ये रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्त्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याचीही घोषणा केली। या अनुषंगानं पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा या संदर्भातही चर्चा झाली, अशी माहिती मोहोळ यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे ते दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। यावर एक पुणेकर म्हणून आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।